निवडून जरदा कसं काय 100% अपक्ष असूनही असले तरी चालतील, जनमानसात त्यांची प्रतिमा आहे आणि जनमानसाच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी राहिलेले आहेत आणि स्वतःच्या सोनिधीतून त्यांनी तालुक्यामध्ये बरीचशी कामं केलेली आहेत। बाकीच्यांनी कोणी स्वतःचा सोनिधी वापरलेला नाही, जो सरकारकडून आला तोच वापरला, पण दादांनी स्वतःचा सोनिधी 5 वर्षांमध्ये खूप वापरला। आले नव्हते हरले तरी त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही, प्रत्येकाच्या दस्क्रियेमध्ये असेल काय दुर्घटनेमध्ये असेल त्यांचा सहभाग नेहमी राहिलेला आहे आणि ही जनमानसाची ताकद असल्यामुळे अपक्ष असून सुद्धा एवढा समाज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमचं गाव कोणतं? गाव मोरी खुर्द। काय वाटतं? शरदादा सोनवणे 100%। 100%। आता एवढे मोठे दिग्गज असताना, दिग्गज असताना 100% कामाच्या विकासाच्या जोरावरती किती मतदान होऊ शकतं? दादांना 1,00,000 मतदान होणार तालुक्यात। 1,00,000 मतदान होणार? 1,00,000 मतदान। तुम्हाला काय वाटतं? 100%। 100%। त्याच्यामध्ये आता आज एक सभा चाललेली आहे, ताईंचा अजून काही निश्चित नाही आहे, त्याचा सगळं अनुसरून त्याचा जर अभ्यास केला, दोन्ही पक्षाची मिळून गेल्या वेळेला मतदान ताई उभ्या होत्या म्हणून शरददादांची दोघांची बेरीज केली, तर ती 1,10,000 घरात गेलेली आणि त्याच्यातलं जर 20-25 जरी मायनस केलं तरी 1,00,000 घरात मतदान होणार। पण आत्तासुद्धा गेल्या वेळेसारखीच परिस्थिती आहे, माऊली खंडकरे उमेदवारी भरतात, अजून त्यांचं डिक्लेरेशन नाही आहे, अजून त्यांची सभा चालू आहे, 14 नंबरला त्यांची बैठक चालू आहे। आता अतुल मेनकेंचं म्हणतात 3,000 कोटींची कामं आणली, विकास कामं आणली, 3,000 कोटींची कामं आणली, सरकारकडून कामं आणली, सरकारकडून आलेला निधी वापरला, पण स्वनिधीतून ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा असतात का त्या ठिकाणी सरकारकडून आलेलं काम देता येत नाही। समजा एखाद्या गावामध्ये एखादं मंदिर असेल किंवा काय असेल ते रजिस्टर नसेल, त्या ठिकाणी दादांनी, आज आमचं चारंगेश्वर गोरीखुर्द साळवडीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी दादांनी 2018 साली 3,50,000 रुपये किमतीचे फेवर ब्लॉक दिलेले। आमदारांकडे आम्ही गेलो त्यावेळी आमदारांनी सांगितलं की आता तुमचं मंडळ रजिस्टर असेल तर आम्ही निधी टाकू, पण मंडळ रजिस्टर नसेल तर काय करणार, मंदिर दुसऱ्याच्या जागेत आहे, जागा मंडळाच्या नावावर पाहिजे। असे निधी दादांनी खूप सारे दिलेले आहेत। स्वनिधी अजूनपर्यंत कुठल्या आमदारांनी दिलेला नाही। मी हा पहिला आमदार बघतोय की त्यांनी स्वनिधी खर्च केलेला आहे। तुम्ही दाखवा स्वनिधी कुठल्या आमदारांनी वापरलाय, खिशातला निधी कुठल्या आमदार आहे, बरं विजन काय, जे आमदार आहेत त्यांच्यापुढे मोठं विजन त्यांनी काय ठेवलंय? दादांचं विजन बिपट सफारी आहे, तुमचं शिवस्मारक आहे, समजा शिवाजी महाराजांचं सगळ्या जगात पर्यटन तालुका करायचा आहे, मोठं विजन काय आमदारांनी ठेवलंय तालुक्याला? विकास कामं केली, रस्ते बनवले, निधी आला सरकारकडून तो वापरला, त्यात काही विशेष नाही। टप कोणत होईल, तिघ जण आहेत एकाच ताकदीचे, सत्यशील शेखर पेनके सोनवणे। तालुक्यामध्ये सध्या लढत तशी बघितली, लीगल लढत तर राष्ट्रवादीचीच आहे ना, दोन्ही तर राष्ट्रवादीचीच सीट आहे, मग लढत राष्ट्रवादीतच होणार आहे, त्याच्यामुळं टप होणार 3 माणसांमध्ये, एक तर अतुल बेनके उतारी सत्यशील शेरकर आणि दुसरे आपले शरद, तिघांमध्येच टप होणार। बरं, निवडून ते 1,00,000 येणार ना, बापूजींची काही ताकद नाही का? आहे ना ताकद, आहे ताकद आहे, बघा ना तुम्ही आता काय होतं ह्याच्यामध्ये, आणखी जर उभे राहिले त्याचा तर आणखी फायदा शरददादालाच होणार। काय बोलतोय? होणार 100%। तुमचं काय मत आहे, किती मतदान येतील, किती मतांनी निवडून येतील सोनवणे? 20,000 मतांनी निवडून येतील। 20,000 मतांनी येणार।